अमरावती मध्ये सुद्धा बघायला मिळतो आहे, प्रत्येक जण सॅनिटाइज होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. अमरावती मध्ये यासाठी काही तरुण युवक समोर आलेले आहेत, त्यांनी सॅनिटायझर मशीन अमरावती मध्ये तयार केलेलं आहे आणि सॅनिटायझर मशीन त्यांनी सार्वजनिक ठिकाणी दिलेलं आहे. ही मशीन कशी तयार करण्यात आली या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. अमरावतीच्या धामणगाव रेल्वेच्या काही युवकांनी जे आहे ते सॅनिटाईज करायची मशीनरी बनवलेली आहे, ते माझ्यासोबत आहे सध्या. दादा मला सांगा तुम्ही कशा पद्धतीनं मशीन बनवली, तुम्हाला खर्च येऊन किती आला होता आणि कोणा म्हणाला? मी यूट्यूबवर थोडं सर्च करत होतो, त्याच्यात ॲटोमॅटिक मशीन पाहत होतो, त्याच्यातून मला असं वाटलं की बा आपण हे करू शकतो, आपल्याजवळ जे मटेरियल आहे अवेलेबल घरी त्याच्यातून आम्ही तिला डिझाईन केली आणि फुल्ली ॲटोमॅटिक करायच्या याच्यात ती तयार केली. आणि काय काय सामग्री लागली याला? याला आपलं स्प्रेइंग करायचं जे ॲग्रिकल्चरचं पंप असते, बॅटरी पंप ते घरीच होतं, आणि काही स्ट्रक्चरसाठी काही रॉ मटेरियल गोळा करून तयार केली. एकूण किती खर्च आला? याला एकूण 9-9.5 हजार रुपये खर्च आलेला आहे मटेरियलचा. सध्या तुम्ही आपण ही जी आहे सॅनिटाईज करण्याची जी मशीन आहे ही आपण आता सध्या कोणाकोणाला दिलेली आहे आणि कुठून कुठून तुम्हाला याची मागणी होत आहे? सध्या धामणगाव पोलीस स्टेशनला पहिली मशीन आम्ही दिली होती, नंतर मग यवतमाळ पोलीस स्टेशनला दिली, मग काही ग्रामपंचायतीला दिली, जुना धामणगावच्या ग्रामपंचायतीला दिली. बनवणं चालू आहे मशीन गोळा करणे आणि बनवणं. याला खरोखर चांगली मागणी असताना आपल्याला हो सध्या सगळीकडून विचारणा होत आहे आणि डिमांड पण येत आहे. मटेरियल जसं जसं अवेलेबल होत आहे तसं करून आम्ही तयार करून देत आहे. निश्चितच जे आहे हँडमेड जे सॅनिटायझर मशीन जे म्हणतो आपण ती या ठिकाणी करण्यात युवकांना यश आलेलं आहे आणि त्यांना विविध भागातून ज्या पद्धतीने भागातून त्याला चांगल्या पद्धतीने मागणी आलेली आहे. त्यात फक्त विषय आहे तो म्हणजे रॉ मटेरियल उपलब्ध करून द्यायचा. आणखी चांगल्या प्रकारे जर यांना रॉ मटेरियल जर उपलब्ध झालेलं असलं तर आणखीसुद्धा जास्त मशनरी कशा पद्धतीच्या बनवून देण्याचं काम युवक करणार आहेत. कॅमेरा पर्सन दिनेश बेलसरे सर, छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती.